नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे येणाऱ्या गणेश उत्सवाची आणि अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची. पण सगळ्यात महत्वाचं, लाडका बाप्पा एकटाच घरी येणार नाहीये. या उत्सवाच्या वातावरणामध्ये आपल्याकडनं टनान वारीनी कचरा या निसर्गामध्ये निर्माण होणार आहे. बाजार नटलेला आहे सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी, ज्या मूर्त्या आपण विकत घेणार आहोत, विसर्जन करणार आहोत आणि कचरा निर्माण करणार आहोत. आपण सगळे स्वतःला सुशिक्षित म्हणवतो, पण दुर्भाग्याने आपण फक्त शिक्षित होतो. निसर्गाची काय रया झालेली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे माहिती असून पण आपण परत परत त्याच चुका करतो. प्रशासन कधी थांबणार आहे, विसर्जन कधी थांबणार आहे हे मला नाही माहिती, पण आपण नक्कीच थांबू शकतो. तुम्ही म्हणाल की माझ्या एका मूर्तीनी असं काय कॉन्ट्रीब्यूट होणार आहे. हाच स्वार्थानी बरबटलेला आणि बुरसटलेला विचार हजारो वर्ष हजारो माणसं करतायत, म्हणून आज आपल्याला या कचऱ्याच्या साम्राज्याला सामोरं जावं लागतंय. बेलाशक मिरवणूक काढूया, आनंद साजरे करूया, ढोलताशे वाजवूया. शाडू मातीच्या मूर्त्या असतील तर त्या विसर्जन करूया, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतील तर त्या परत घरी घेऊन येऊया, मानानं ठेवूया आणि पुढच्या वर्षी मानानं त्याच बसवूया. 10 वर्षापूर्वी आमच्या घरात एक अशीच गोंडस प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणली गेली. अनावधानानं आणली गेली, सवयीनं आणली गेली, मला नाही माहिती. पण ह्या सगळ्या अवेअरनेस ड्राईव्हमध्ये आईबाबांना कदाचित लक्षात आलं असेल की ही मूर्ती विसर्जित होत नाही, कारण ही विरघळतच नाही, ही 11व्या दिवशी कचरा म्हणूनच साठून राहणार आहे. तेव्हापासून आम्ही त्या मूर्तीचं विसर्जन केलेलं नाही. दरवर्षी मानाने तीच मूर्ती बसवतो आणि नंतर पॅक करून ठेवून देतो. 10 वर्षात काहीही वाईट घडलेलं नाहीये. घडली असेल तर ती फक्त प्रगतीच घडलेली आहे. अहो, बुद्धीचं दैवत घरी आणतोय, जरा तरी बुद्धी वापरूया. कशाचं विसर्जन? अशा घटकांचं जे पाण्यामध्ये विरघळू शकत नाहीत, जे स्वतःचं अस्तित्व सोडू शकत नाहीत आणि पाण्याशी एकरूप होऊ शकत नाहीत, ते केवळ कचरा म्हणूनच साठतात, अशा गोष्टींचं विसर्जन. मग ते विसर्जन तुम्ही घराच्या बादलीत करा, तिथं बांधलेल्या हौदांमध्ये करा किंवा नदीपात्रांमध्ये करा, अंतत तो फक्त कचराच निर्माण करणार आहे. अहो, जो बाप्पा प्रगती घेऊन येतो, आनंद घेऊन येतो, भरभराटी घेऊन येतो, त्याच्यासमोर आपण आपली गाराणी म्हणतो, त्याची मनोभावे पूजा करतो, 11व्या दिवस त्याची पावर संपते की काय म्हणून त्याची फक्त कचरा म्हणून विल्हेवाट लावतोय आपण. शेवटी माझी एकच तळतळी विनंती आहे की जो बाप्पा घरात येताना आनंद भरभराटी घेऊन येतो, तो बाप्पा जाताना कचरा म्हणून दयनीय अवस्थेत या पृथ्वी तलावरती साठून राहू नये, हीच माझी त्याच्या चरणी आणि तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. इट इज सेड दॅट वी आर वन ऑफ द व्हेरी फर्स्ट जनरेशन्स टू बी मॅसिव्हली हिट बाय दीज एक्स्ट्रीम क्लायमेट चेंजेस. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. वी आर प्रॉबब्ली द लास्ट जनरेशन टू डू समथिंग अबाउट इट. सो लेट्स डू समथिंग अबाउट इट. व्हॉट आय अँड माय फॅमिली आर डुईंग इज नथिंग ग्रेट, but it is our very small contribution towards this planet earth. My question is, what's yours? Video madhe tathya vatla asel tar avashya share kara, kadachit jhopleli hazar manas jagi hotil. Dhanyavad. Ganpati bappa moreya.